दत्तगृह वडाव संघाच्या वतीनं सलामीची जोडी मैदानामध्ये ऑन स्ट्राईक असणार आहे रोहन तर नॉन स्ट्राईकला आहे बबलू तर रावे संघाच्या वतीनं सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं शिटक घेऊन येताना ओमकार पाटील ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये सुरेख टिचून गोलंदाजी केली होती तोच ओमकार ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल क्षेत्रक्षण सजलं गेलेलं आहे तटिया सर्कलच्या बाहेर दीक्षित आणि आदित्य डावखुरा फलंदाज रोहन लॉगॉन आणि डीप दोन क्षेत्रक्षक बाहेर पॉइंट रोहन पॉइंट, थर्ड मिड ऑफ मॅन संकेत फाइन लेग डिस्केअर लेग आणि चेंडू ओमकार टू रोहन सुरेख चेंडू बॅक जाऊन पंच केला जातोय थर्ड पॉईंटच्या दिशेनं एक रनआउट करण्याची नाम मात्र संधी होती जय याला मात्र तसं काही घडलं गेलेलं नाही या एकेरी फटक्यानं रोहन वैयक्तिक तर सांघिक खातं खोल जाते वडाव संघाचं संघ पोचला जातोय एक या धावसंख्येवर ऑनस्ट्राईक येतोय उजव्या आताचा फलंदाज बबलू लेफ्टी राईट कॉम्बिनेशन असल्याकारणाने कारणानं क्षेत्रक्षणामध्ये थोडी सजावट करत असताना स्वतः गोलंदाज ओंकार ऑन तर लॉन्ग ऑफ असे दोन क्षेत्रक्षक थर्टी आर्ट सर्कलच्या बाहेर ओंकार टू बबलू या षटकातील दुसरा चेंडू फेस करताना बबलू ओमकार टू बबलू सुरेख चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळला जातो पुन्हा एकदा जय याच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला जातोय मात्र येतोय हा एकेरी फटका या एकेरी फटकाने संघ पोचला जातोय दोन ह्या हो धावसंख्येवर आता मात्र चांगली गोलंदाजी करत असताना टिचून गोलंदाजी होते रावे संघाच्या वतीनं ओंकार याच्या माध्यमातनं पहिल्या मॅच मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि तितकी चांगली साथ दिली होती दीक्षित आदित्य आणि जय यानं पुन्हा एकदा अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे रावे संघाला ऑन स्ट्राईक फलंदाज डावखुरा रोहन ओंकार टू रोहन चपलहून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्ष खाली नक्की चांगली फिल्डिंग मी मग अशीच म्हटलं होतं की चांगलं क्षेत्रक्षण सजवलं गेलेलं आहे डावखुरा फलंदाज रोहन याला पकडण्यासाठी जो जी फलंद क्षेत्रक्षण सजवलं होतं आणि त्या क्षेत्रक्षणामध्ये अतिशय यशस्वी ठरला जातोय तो म्हणजे आदित्य पाटील आदित्याच्या माध्यमातून चांगला झेल टिपला जातोय चांगलं क्षेत्रक्षण सजवलं होतं रावे संघानं मिड विकेट आणि ऑन आणि त्याच जाल्यामध्ये फसला जातोय रोहन तर रोहन याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय समीर याची चांगली झेल टिपली आहे आदित्यन या षटकातील तीन चेंडूंचा सामना झालेला आणि तीन चेंडूंखेरी संघाची धावसंख्या स्थिर आहे धावसंख्या आहे ती म्हणजे एक बाद दोन पुन्हा एकदा रोहण्याची जागण्यासाठी नवीन फलंदाज डाकुरा फलंदाज लेफ्टी लेफ्टी कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे ओंकार टू समीर सुरेख चेंडू लेग बिफोरचा अपील केलं जात आहे मात्र पंचांकडनं ते अपील फेटाळलं जात आहे मला वाटतं कट आहे नक्कीच बॅट कट आहे आणि येणारी ही एक धाव या एकेरी आणि दुहेरी धाव संख्येनं रावे संघाला काही फरक पडणार नाही नक्कीच आला घालायचा असेल तर मोठ्या फटकांना आला घालावा लागेल पुन्हा एकदा ओमकार टू बबलू वडाव संघाच्या वतीनं एक नामांकित फलंदाज बबलू पुन्हा एकदा शफल होऊन चेंडू खेळला जातोय फायन लीगच्या दिशेनं चेंडू खाली जय स्वतः फिल्डिंग करतोय मात्र चेंडू जातोय फायन लेग सीमा रेषा पार चौकार शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता बबलू यानं मी म्हटलं होतं की एक वडाव संघाच्या वतीनं नामांकित फलंदाज आहे बबलू आणि त्याला साजेशी फलंदाजी करत असताना बबलू बॅकफुट वर जाऊन चेंडू सरळ खेळला होता लेगच्या दिशेनं चेंडू खाली क्षेत्रक्षक होता जय मात्र जय याला काही चेंडू आडला गेला नाही चेंडू गेला सीमा रेषा पार चौकार आणि या चौकारणीशी संघाची धावसंख्या होते ती म्हणजे सात पुन्हा एकदा ओंकार टू बबलू सुरेख फटका मागच्या चेंडूवर चौकार आणि आता एक चांगला डिफेन्सिव्ह फटका म्हणता येईल शॉर्ट कव्हरच्या दिशेने खेळला होता आणि या एकेरी फटकान पहिल्या षटकाची समाप्ती होती आणि पहिल्या षटकाखेरीस नक्कीच पाणी पाणी घेऊन जायचं आहे पहिल्या षटकाखेरी संघाची धावसंख्या होते ती म्हणजे एक बाद आठ धैर्यश्वर चषक दोन हजार तेवीस काही गोड आठवणी आहेत आम्हाला <laughs> मैदानामध्ये <laughs> नक्कीच मी डोलविकर यूट्यूब चॅनल आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता मोबाईलवर मी डोलविकर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा दुसरं षटक मला वाटतं कर्णधारने दीक्षित याच्या हातामध्ये सोपवलेलं आहे दीक्षित जाणं मगाशी पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती मला वाटतं तीन धावसंख्या देऊन दोन विकेट्स मिळवल्या तो दीक्षित दुसरं षटक फेकत असताना ऑन स्ट्राइक फलंदाज असणार आहे बबलू तर त्याच्या जोडीला आहे समीर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे आठ दीक्षित दीक्षित पाटील नक्कीच दीक्षित टू बबलू मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलेला आहे दीक्षित टू बबलू पहिला चेंडू शपडून खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या गोलंदाजीवर चांगलं क्षेत्रक्षण करत असताना दीक्षित पाटील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव मात्र चांगली गोलंदाजी करत असताना दीक्षित पुन्हा एकदा अशा पळून खेळण्याचा प्रयत्न चेंडू सरळ फेकून दिलाय सर, सर सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियन बॉक्स मध्ये येणारा उत्तुंग षटकार या षटकारणीशी संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे चौदा आता चांगली करता चा मात्र चांगली फलंदाजी करत असताना बबलू थोड आता दडपण येईल दीक्षित याच्यावर पुन्हा एकदा दीक्षित पुन्हा एकदा छपळून खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॉडीवर अदलला जातोय नक्कीच चांगली खेळाडू वृत्ती म्हणता येईल दीक्षित याच्या माध्यमातून येणार हा निर्धाव चेंडू धावसंख्या सीर धावसंख्या झाली ती म्हणजे एक बाद चौदा दीक्षित टू बब्लू पुन्हा एकदा अशा पळवून खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू खाली संकेत काहीच करू शकत नाही चेंडू जाते सीमा पार मागच्या जी टिचून गोलंदाजी केली होती दीक्षित मात्र ती आता गोलंदाजी काही पाहायला मिळत नाहीये बॅटच्या खाली बॉल येतोय आणि चांगली फलंदाजी मी मगाशीच म्हटलं होती की बबलू हा एक नामांकित फलंदाज आहे वढाऊ या संघामध्ये आणि जर रावी संघाला कमी धाव रोखायचं असेल वाढाऊ या संघाला तर बबलू याची विकेट खूप महत्वाची असणार आहे पुन्हा एकदा दीक्षित बबलू पुन्हा एकदा सुरेख फटका चेंडू खाली सुनील मात्र काहीच करू शकला नाही पुन्हा एकदा चेंडू भिडकावून दिला लॉंग ऑन सिमारी शापार षटकार नक्कीच थोडी फार उंच कमी पडलेली आहे सुनील याची सलग पाचवा चेंडू हा बॅट्समनच्या बॅट खाली येतो जी मगाशी गोलंदाजी झाली होती चेंडू व्यवस्थित चांगल्या लाईन आणि लेंथ वर होता मात्र ती गोलंदाजी काही होताना दिसत नाही दीक्षित याच्या माध्यमातून पहिलं षटक अतिशय सुरेख फेकलं होतं ओंकार याच्या माध्यमातून मात्र त्याला अशी काही सुरेख साथ देत नाही दीक्षित धावसंख्या मात्र वाढत जात आहे धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे सव्वीसच्या घरात पहिल्या षटकामध्ये आठ धावसंख्या होती एक विकेट गमावली होती तदनंतर मात्र चांगली फलंदाजी होत असताना एका हातानं पारी लढत असताना बबलू दीक्षित टू बबलू आता मात्र सुरे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता शफड खेळण्याचा फायनल लेगला प्रयत्न होता मात्र तसं काही घडलं गेलेलं नाही येणार हा निर्धाव चेंडू आणि पहिल्या दोन षटकांचा खेळ संपला जातोय आणि पहिल्या दोन षटकांखेरीज दत्तगृह वडाव या संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे सव्वीस एक बाद सव्वीस या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये अठरा धाव संख्या खर्च केलेली आहे ती म्हणजे दीक्षित यानं दीक्षित एक रावे संघाच्या वतीनं पाहिला गेला तर एक चांगला गोलंदाज समजला जातो मात्र आता मात्र त्याची खराब गोलंदाजी झालेली आहे तिसरं षटक हाताळताना आदित्य मागच्या सामन्याचा सामनावीर आदित्य सर एक धावगती म्हणता येईल प्रतिष्ठक तेरा धावसंख्येनं आगेकूच करत असताना दत्त गुरु वडाव आता मात्र रावे संघाला काहीतरी करावं लागेल या सामन्यामध्ये कारण धावसंख्या खूप झालेली आहे दोन मग सव्वीस धावसंख्या झालेली आहे तिसरं षटक हाताळताना आदित्य रोहन याची रोहन सोबत चर्चा करत असताना ऑन स्ट्राईक आहे समीर नॉन स्ट्राईक असणार आहे बबलू बबलू वैयक्तिक चोवीस या धाव संख्येवर खेळत असताना एक चांगली पारी म्हणता येईल बबलू याच्या माध्यमातून आदित्य अप ओवर द विकेट गोलंदाजी करत असताना आदित्य टू समीर पहिला चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू आपटलेला चेंडू बॅटची एज आणि सुरेख झेल म्हणता येईल ओमकार ओंकार माध्यमातून पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवलेले ते म्हणजे आदित्य यानं मी मग अशी म्हटलं होतं की एक आदित्य सुद्धा चांगला गोलंदाज आहे रावे संघाच्या वतीनं पाहिला झालं तर मगाच्या सामन्याचा सामनावीर होता तोच आदित्य आता मात्र गोलंदाजीवर चांगला कम करत असताना आदित्य समीर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटची एज लागून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे आणि रक्षक ओमकार यानं कुठल्याही प्रकारची चुकी केलेली नाहीये येणारा दुसरा आदरा तर समीर याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये उजव्या हाताचा फलंदाज शक्ती नक्कीच आपल्या शक्तीचं प्रदर्शन करावं लागेल या फलंदाजाला ओमकार राईट अम ओहर द विकेट ओंकार टू शक्ती धावसंख्या स्थिर दोन बाद सव्वीस आदित्य मेडिकेट डीप लाँगॉन लेक, लेक तर एक क्षेत्रक्षक लॉंगॉपच्या दिशेने पाच क्षेत्रक्षक थर्टीआट सर्कलच्या बाहेर पुढे खेळण्याचा प्रयत्न सुरेख फटका चेंडू मागे दीक्षित आहे एकेरीच फटका येईल आणि या एकेरी फटक्यानं संघ पोचला जातोय सत्तावीसच्या घरात पुढे खेळण्याचा प्रयत्न होता आणि सुरेख चेंडूचं सुद्धा चांगलं कलेक्शन केलं होतं शक्ती याच्या माध्यमातून तर ऑन ला जातोय जो एक चोवीस धाव संख्येला खेळत आहे बबलू नक्कीच वडाव संघाची धुरा असणार आहे या बबलूच्या खांद्यावर रिव्हर स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि सुरेख क्षेत्रक्षण प्रवीण याच्या माध्यमातून नक्कीच चौकार अडवलेला आहे प्रवीण यानं मी मगाशीच म्हटलं होतं की एकेरी आणि दुहेरी फटक्यानं रावी संघाला काही फरक पडणार नाही मात्र जर आला घालायचा असेल तर नक्कीच मोठ्या फटकांवर आला घालायचा आहे माध्यमातून आदित्य सुरेश फटका आणि सुरेश रोहण्याच्या माध्यमातून काही गरज नसताना चेंडू फेकला जातोय एकच धाव होती मात्र हा येतो दुहेरी फटका आणि या दुहेरी फटक्यानं संघ पोचला जातोय तिसऱ्या घरात दोन धाव धावसंख्या म्हणता येईल वडाव संघाच्या वतीनं पुन्हा एकदा दहा बारा पावलांचा रणप घेऊन आदित्य तू शक्ती आता मात्र चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर पंच आम्हाला सांगत आहेत कि हा चेंडू अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते आणि या एकेरी अतिरिक्त धावसंख्येने संघ पोचला जातोय एकतीसच्या घरात पुन्हा एकदा आदित्य पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने चेंडू वर हवे जय खाली आणि जय याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये सुरेख झेल टिपला जातोय येणारा तिसरा आदरा वडाव संघाला नक्कीच दुसरं षटक खूप महागड गेलो होतं दीक्षित याच्या माध्यमातून आणि त्याच धावसंख्येवर आळा घालत असताना आदित्य धावसंख्या स्थिर तीन बाद एकतीस नवीन फलंदाज दाखल होते उजव्या आताचा फलंदाज सुजल सुजल नॉन स्ट्राइक फलंदाज बबलू जो अजूनही स्ट्राईक जाण्याची संधी पाहतोय आदित्य सुजल पुन्हा एकदा चेंडू चेंडू पडतोय का आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय हुक करण्याचा प्रयत्न होता सुजल याचा मात्र तसं काही घडलं गेलेलं नाही पहिल्या तीन षटकांचा खेल संपला जातोय आणि तीन षटकांखेरी दत्तगुरु वडाव संघाची धावसंख्या होते ती म्हणजे तीन बाद एकतीस एक चांगलं षटक म्हणता येईल दुसऱ्या षटकामध्ये सव्वीस धावसंख्या जमावली होती दत्तगुरु वडाव संघानं मात्र तिसऱ्या षटकामध्ये दोन विकेट मिळवून पाच धावसंख्या खर्च केलेल्या टिचून गोलंदाजी केली ते म्हणजे आदित्य यानं नक्की जखडून ठेवलेलं आहे या तिसऱ्या षटकामध्ये वडाव संघाला आदित्य यानं आहे आता चौथ्या षटकाची धुरा मला वाटत जय याच्या हातामध्ये दिलेले हनामारीचा षटक असणार आहे डेथ ज्याला म्हटलं जातं तो डेथ फेकण्यासाठी येतोय जय संख्या स्थिर एकतीस नाव तर त्याच्या जय आहे आहे आता त्याच्या षटकामध्ये तो किती जय मिळवतोय ऑन स्ट्राईक आहे बबलू तर नॉन स्ट्राईकला सुजल डेथ षटक फेकण्यासाठी सज्ज सा जय राईट अर्ध विकेट गोलंदाजी करील जय टू बबलू पहिला चेंडू नक्कीच डेथ चेंडू आहे ना। काहीच नाही ना। ना। समजलेलं पंचांचा इशारा डेथ चेंडू फलंदाज होणार तयार नव्हता फलंदाजीचा सूर गवसलेला आहे तो म्हणजे बबलू याला पुन्हा एकदा जय टू बबलू पुन्हा एकदा सुर एक चेंडू चेंडू पडतोय चांगल्या लाईन आणि चेंडू पडून सरळ एस टी रक्षक ओंकार याच्या हातामध्ये जातोय येणार हा पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू गुडलेन स्पॉटर चेंडू सरळ पडतोय आणि सरळ जातोय एस टी रक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा जय टू बबलू सुरे चेंडू बॅक टू द बॉलर फेकून दिलाय चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं येणार हा उत्तुंग षटकार डी जे या षटकारणीशी संघ पोचला जातोय सदतीस पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू सरळ खेळून जातोय कार्पेटच्या माध्यमातून लॉंगाच्या दिशेने धावून एक धाव पुन्हा दुसऱ्या धावसाठी प्रयत्न मात्र दुसरी धाव घेत असताना सुजल धाव बाद होतोय चौथा हाद्रा बसला जातोय दत्तगुरु वढाव संघाला सुजल याच्या रूपानं सुजल्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय ज्ञानेश्वर मी म्हटलं होतं की वडाव संघाला जर चांगली धावसंख्या उभारायची असेल, असेल। तर नक्कीच बबलू याला क्रीजवर राहणं खूप महत्वाचं आहे आणि रावी संघाला जर कमी धावसंख्येवर रोखायचं असेल वडाव संघाला तर बबलू याची विकेट घेणं तेवढीच महत्वाची आहे पुन्हा एकदा जय सज्ज होतोय जय टू बबलू पुन्हा एकदा फुलर बॅक टू बॉलर चांगलं क्षेत्रक्षण म्हणता येईल जय याच्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न होत होता जय याच्या माध्यमातून बबलू दोन चेंडू बाकी आहेत नक्कीच येणारा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जय अंबे कुंभाराळी आणि आई जिते दोन्ही संघाच्या संघ नायकांनी येथे त्वरित मध्ये उपस्थिती लावायची आहे पुन्हा एकदा जय जय टू बबलू स्लोवर चेंडू फेकला जातोय चेंडू खाली संकेत आणि चांगला प्रयत्न होता नितेशाच्या माध्यमातून चे काही काल हवेमध्ये होता मात्र चांगलं क्षेत्रक्षण म्हणता येईल मितेशाच्या माध्यमातून येणारा हा दुहेरी फटका तर या दुहेरी फटक्यानं संघाची धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे चाळीस विजयासाठी एक्केचाळीस धावांचं आव्हान असणार आहे रावे संघापुढं एक मोठं टार्गेट ठेवलेलं आहे वडाव संघाने मी म्हटलं होतं की मागाशी जर रावे संघाला बब्लूची विकेट मिळाली असती तर नक्कीच ह्या धावसंख्या कुठेतरी धावसंख्येला आला लागला असता मात्र तसं काही घडलं गेलं नाही बबलू एका हाती आपली इनिंग लढवत होता आणि वैयक्तिक चौतीस धावसंख्या केल्या नक्कीच कौतुक कर कौतुक करावं लागेल फलंदाजाचं आपल्या संघाची धुरा स्वतःच्या खांद्यावर पेलवलेली आहे बबलू यानं धावसंख्या झाली होती चाळीस विजयासाठी एक्केचाळीस धावांचं आव्हान चाळीस धावसंख्येमध्ये चौतीस वैयक्तिक धावसंख्या जमवलेली आहे बबलू यानं म्हणजे नाईन्टी सिक्स पर्सेंट धावसंख्या दा त्या फलंदाजाने जमवलेल्या आहेत नक्कीच दुसऱ्या इनिंगला आता काही क्षणातच सुरुवात होणार आहे सांगिक एक्केचाळीस धावसंख्येचं सा आव्हान आता पेलायचं आहे ते म्हणजे रायबादेवी रावे संघाला एक सुरेख धावसंख्या जमवली होती वडाव्याच्या माध्यमातून आणि तेच एक्केचाळीस धावांचं आव्हान पेलण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये डावखुरा फलंदाज प्रवीण एक भव्य दिव्य देहयष्टी पाहता येईल प्रवीणाची तर त्याच्या जोडीला पंचेचाळीस नंबरची जर्सी रोहित शर्माचा फॅन ओमकार एक्केचाळीस धावांचं आव्हान तर एक्केचाळीस धावसंख्येचं आव्हान पेलण्यासाठी रायबादेवी रावे संघाच्या वतीनं सलामीची जोडी मैदानामध्ये डावखुरा फलंदाज प्रवीण तर त्याच्या जोडीला उजव्या हाताचा फलंदाज ओमकार तर दत्तगुरु वढाव संघाच्या वतीनं सांघिक पहिलं तर वैयक्तिक पहिलं षटक हातालताना रोहन नक्कीच पुढच्या इनिंगचं विवरण नक्कीच पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय पुढच्या चार षटकांचं विवरण आपल्याला मिळेल श्री हिरमन तांडेल सरांकडून स्वागतम सुस्वागतम सरांनी प्रकारे पुढची सूत्रे हाताळण्यासाठी मला या ठिकाणी आमंत्रित केले सरांचं हार्दिक हार्दिक या ठिकाणी मी आभार मानतोय सुंदर अशा प्रकारचं समालोचन या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सर्व रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं एक उत्तमोत्तम शैलीदार अशा प्रकारचं समालोचन पेश केलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक मनापासून आभार पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना मी दत्तगुरू वडाव आणि रायबादेवीच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेला रावे संघ या सामन्यामध्ये घेऊन जातोय खरोखरच या ठिकाणी फलंदाजी करताना मात्र दत्तगुरु वडाव संघ थांबला तो जवळजवळ चॅलेंज हे दिलं होतं एक्केचाळीस धावांचं आणि हे चॅलेंज स्वीकारून या ठिकाणी संघर्ष करण्यासाठी एक आंधी तर तुफान या मैदानावर दाखल झालं आणि ते म्हणजेच ओंकार आणि प्रवीण परंतु जबरदस्त या तुफानाला थंड करण्याचं काम मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर रोहन यानं केलं जबरदस्त भोपला भोपलाही या ठिकाणी फोडून देता शून्यावर परतावला पहिला धक्का दिला या धक्क्यातून मात्र काही प्लिक केलं होतं सुंदर पद्धतीनं गोलंदाजी या ठिकाणी रोहन आणि हीच रोहनची खासियत आपण पाहिली ऑलराऊंडर प्लेअर म्हणून या ठिकाणी दत्तगुरूचा हा एक खतरनाक रवय धारण करणारा शैलीदार गोलंदाज आघाडीचा गोलंदाज म्हणून भूमिका साकारताना आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसतोय सुंदर असत जोरदार अपेल फुलटॉस चेंडू परंतु दिशा थोडीशी बदललेली खरोखरच सुंदर हा पूर्णपणे दडपण आपल्याला संपूर्णपणे दिसतोय लेखबाईच्या माध्यमातून मात्र एक धावान की खात्यामध्ये जमा होते परंतु खरोखरच आपलातून या ठिकाणी स्पेल साकारताना स्पेसर्स या दत्तगुरु वडाव संघाचा आपल्याला दिसतोय आणि त्याचं नाव आहे ते रोहन सुंदर अशा प्रकारची वेल बिगिनिंग सुरुवात चांगल्या पद्धतीनं आणि तोच सुरुवातीचा धक्का या ठिकाणी निश्चितच सांभाळून खेळावं लागेल वन डाऊन प्लेअर म्हणून या मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर रोहन या ठिकाणी बॅटिंग करतोय तशाच प्रकारचं प्रवीण आपण कशा प्रकारे या ठिकाणी जास्तीत जास्त या दोघांमधून जास्तीत जास्त जर जास्त जास्त एक खेळाडू जरी राहिला तरीसुद्धा हा एकेचाळीस धावांचा चॅलेंज मात्र लिलया पेलू शकतो ही ताकद मात्र रावे संघामध्ये मा आहे हे आपल्याला विसरून जमणार नाही पुन्हा एकदा रोहन येतोय त्याच त्वेषाने आणि त्याच वेगाने जवळजवळ दहा ते पंधरा पावलांचा रनअप पा आपल्या स्पेलमध्ये ठेवतोय तिसरा चेंडू घेऊन सुंदर पद्धतीनं या ठिकाणी ढकलून काढलाय शरीरापासून आपलातून या ठिकाणी ब्लॉक करून टाकलं होतं मारण्यासाठी मजबूर केलं एक धाव आणखी धाव फलकावर बदल घडवते धावसंख्या आणखी एकने वाढतोय दोन धावा झालेल्या आहेत आत्तापर्यंत जर आपण पाहिलं रोहनचा स्पेल दबावाचा हा स्पेल आणि याच वाडाव संघाला पुढे घेऊन जाणारा आणि हा दबाव जो काही आहे तो प्रतिस्पर्धी रावे संघावर वाढवणारा असेल अर्थातच मोठा झटका दिला तो ओंकारच्या माध्यमातून आणि त्याच संकटातून मात्र बाहेर ही जोडी मात्र आपल्या रावे संघाला काढतोय की नाही हे मात्र आपल्याला पुढच्या स्पेलमध्ये पाहावं लागेल अर्थात तीन चेंडू आतापर्यंत झालेले आहेत रिमेनिंग तीन चेंडू आहेत या तीन चेंडू मध्ये मात्र परिवर्तनशील कशा प्रकारचा खेळ आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर येतोय आपल्याला पाहायचं आहे पुन्हा एकदा रोहन प्रवीण रोहन लाजबाब अशा प्रकारचा हा स्पेल रायजिंग चेंडूला केलं गेलं थोडासा उडान दिला भरारी फ्लाईट केलं गेलं निर्धाव चेंडू धाव संख्येमध्ये कोणताही बदल नाही परंतु आपलातून अप्रतिम अशा प्रकारचा हा चेंडू होता फुटवर जाऊन मात्र आपल्या शरीरापासून हा चेंडू कव्हर ड्राईव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु अयशस्वी प्रयत्न पुन्हा एकदा रोया येणार पाचवा चेंडू घेऊन चार चेंडू तरी आतापर्यंत दत्तगुरूच्या बाजूने आहेत दबाव वाढवणारे मात्र रावे संघावर हो oh, सुंदर अशा प्रकारचा मिडॉनला जाणार हा चेंडू एक धाव आणखी खात्यामध्ये रॉकेट थ्रो म्हणून कॉलिंग चांगल्या प्रकारचं आहे परंतु पाहूया अति घाई संकटात नाही अशा प्रकारची रनिंग परंतु या संकटातून आपल्याला स्वतःला वाचवताना जोरदार अपील होती या मध्ये जोश जास्त परंतु विश्वास कमी सुंदर अशा प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट कोणताही मिसअंडरस्टँडिंग नाही सक्सेसफुल रन धाव संख्या अंति या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पाचव्या चेंडू आणती थोडासा या ठिकाणी चेंज होतोय थर्ड मॅनची आपल्याला या ठिकाणी थर्ड अंपायरची उपलब्धता नाही प्लीज समजून घ्या आपल्याला ते दोन अंपायर आहेत तेच आपल्यापर्यंत डिसिजन योग्य प्रकारे देतील चाळीस वर्षाचा अनुभवाची शिदोरी आपल्यापर्यंत ओतत आहेत सुंदर पद्धतीनं समजून घ्या आपण त्या ठिकाणी त्यांना दिसेल अंपायर की उंगली और बंदु की गोली कभी वापस आती अक्सर कहा जाता है आणि तशाच प्रकारचा निर्णय पुन्हा एकदा समजदारपणा कर्णधाराच्या पूर्णपणे जी काही आव्हान आहे त्या आव्हानाला साथ देताना आपल्याला दोन्ही पंच दिसत आहेत त्या ठिकाणी राजा पाटील सर आणि रवी पाटील सर चार चेंडू आतापर्यंत जर पृथक पाहिलं या ओरच जबरदस्त दबावशाली संघर्ष आणि म्हणून मी दोन्ही संघाच्या खेळाडूंना सांगेन की माझ्या मना लढत राहा लढत राहा संघर्षाला मरण नाही थांबला तो संपला पुन्हा त्याचे स्मरण नाही खरोखरच हा संघर्ष मात्र दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे प्रत्यक्ष त्या ठिकाणी असणारे दोन्ही पंच सर्व या सूचनेकडे लक्ष द्यावं पुन्हा एकदा थांबलेला पाचव्या चेंडूवर मात्र दोन धावा खात्यामध्ये रनिंग बिटवीन विकेट दोन राम भरोसे नाही सुंदर अपील होता अपील मात्र पंचाने फेटाळून लावला आणि हाच अपील स्वीकारून शेवटचा चेंडू येतोय हो oh. हेलिकॉप्टर शॉट तयार करण्याचा जोरदार अपील होता, ब्लॉक करून टाकलं होतं परंतु आपल्याला मॅक्स ची पारी त्या ठिकाणी वर्ल्ड कप मधली विसरता येणार नाही जशा प्रकारे पायाने बेकाम झालेला असताना बेजार झालेला असताना पाय साथ देत नव्हते स्वतःला ब्लॉक करून टाकलं पॉपिंग क्रीज मध्ये आणि जशा प्रकारे एकशे अठ्ठावीस चेंडू मध्ये दोनशे एक धावा ऑस्ट्रेलियासाठी त्या मॅक्सवेलने केल्या होत्या या ठिकाणी देखील तशाच प्रकारचा हा संघर्ष करावा लागेल तो मॅक्सवेलचा संघर्ष आपल्याला विसरता येणार नाही ना पहिल्या शतकांती धाव संख्या झालेली आहे ती फक्त आणि फक्त चार धावा आता मात्र जिंकण्यासाठी सततीस धावांची आवश्यकता दोन हजार तेवीस वर्ल्ड कपने आपल्याला भरपूर काही शिकवलं जीवनामध्ये अत्यंत संकट असताना देखील अंतर्गत संकट आपली लांब ठेवायची असतात हे आपल्याला कमबॅक करताना मोहम्मद शमीनं शिकवलं खंब या ठिकाणी खंबीरपणे संघर्ष कसा करावा मॅक्सवेलनं शिकवलं आणि खरोखरच लिडरशिप कशी असावी आपल्या सर्व धुरंधरांना पाठीशी घेऊन त्यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे विश्वास देऊन मात्र लगातार दोन हजार तेवीस मधले वर्ल्ड कप मधले दहाच्या दहा सामने कशा पद्धतीने जिंकून एकशे चाळीस करोड जनतेला आनंद द्यायचा हे लिडरशिप करणारा रोहित शर्मा कडून शिकावं सुंदर अशा प्रकारचा या ठिकाणी देखील हा संघर्ष आपण पाहतोय दत्तगुरु वडाव विरुद्ध रायबा देवी रावे पहिला ओवर समाप्त या ठिकाणी होतोय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या फक्त आणि फक्त चार सुंदर ट्रॅप जो आपण थर्टी यार्ड पाहतोय क्षेत्र पुढे घेऊन जाणारे आहे मॅग्नेट प्रमाणे या ठिकाणी चिकटलेले दोन्ही फलंदाज अर्थातच रोहन प्रवीण आणि आदित्य आपण पाहतोय प्रवीण सुंदर पद्धतीनं गुटका टेक शॉट आणि जबरदस्त अशा प्रकारचा फाईन लेगचा चा फाईन शॉट अंपायर का करार चेंडू फरार चौकार या ठिकाणी अंपायरचा करार येतोय अर्थातच चेंडू फरार होतोय चौकार सुंदर अशा प्रकारची लिलया कामगिरी करताना रावे संघासाठी प्रवीण दिसतोय आपल्या लौकिकाला साजेशी या ठिकाणी कामगिरी देतोय सुरुवातीचा ब्लास्टर खेळाडू म्हणून वर्णिका या रावे संघामध्ये लागते त्याचं चोख उत्तर मात्र आपल्या वर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना देताना दिसतोय सुंदर अशा प्रकारचा सफाईदार शॉट आपण पाहिला लेग चार धावा सुजल गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय दिशाहीन चेंडू तर धाव संख्येमध्ये भर येतोय हीच धाव संख्या आपल्याला पुढे घेऊन जाणारी असेल मला त्या कावळ्याची आठवण होते की कावळ्याने जसा एक एक घडा घड्यामध्ये दगड टाकत मात्र पाणी प्राप्त केलं होतं तशा प्रकारचा विजयाच या ठिकाणी मुकुट प्राप्त करायचं असेल तर अशाच प्रकारे एक एक रन घेऊन मात्र आपल्याला पुढे जावं लागेल लक्ष आहे एकेचाळीस चॅलेंज आहे चॅलेंज मात्र सेट झालेलं आहे धाव आतापर्यंत जर आपण पाहिली तर एक बिग आपण पाहिला आणि त्यानंतर धावा सुंदर गोलंदाजी चांगल्या प्रकारचा या ठिकाणी परतावा चांगल्या प्रकारची वापसी सुंदर पद्धतीनं आत्मपरीक्षण करून की आपण आपल्या दत्तगुरु संघासाठी काय दिलं पाहिजे कशा प्रकारचं योगदान दिलं पाहिजे हेच मनामध्ये ठेवून या ठिकाणी सुजल गोलंदाजी करताना आतापर्यंत जर पाहिले तर जवळजवळ तीन चेंडूस आलेले आहेत रिमेनिंग थ्री, थ्री बॉल्स आहेत पुढे प्रवीण पाहूया सुंदर या ठिकाणी गोलंदाजी परंतुंद्राची प्रकार नजर जाशा प्रकारे सत्यवती हरिचंद्र राजा कडे पाहिलं जात पुन्हा एकदा वाईट बॉल अवांतर धाव भर होते धाव संख्या एक ने पुढे जाते धावसंख्या होते ती तेरा हळुवारपणे आपला उद्दिष्ट साकार करताना मात्र किंवा लक्षाकडं धाव घेऊन पक्ष्यावर झडप घालण्याचं सामर्थ्य दाखवताना आपल्याला प्रवीण दिसतोय खेळावं लागेल टिका शेवटपर्यंत टिकावं लागेल स्टेप आउट केलं चेंडू खाली त्या ठिकाणी दोघांमध्ये तू तू मै माय कॅच मात्र घेता आला नाही बडी मछली जाल मे फस गई थी लेकिन सफलता नाही असफलता एक चुनौती हे स्वीकार करो क्या कमी रह गई है देखो सुधार करो जब तक सफल ना हो नींद चैन की त्यागो तुम संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती आणि तीच कोशिश रावे संघाचा प्रवीण आणि आदित्यकडून आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत आपण जर पाहिला स्कोर बोर्ड वर धाव संख्या होते ती चौदा जितू आई जिते कर्णधार कुंभाराळी या ठिकाणी कप्तान उपस्थित आहे आम्ही वाट पाहत आहोत जितू आई जिते कर्णधार शेवटचे दोन चेंडू दोन चेंडू मध्ये या ठिकाणी सेवन नंबरची जर्शी परिधान केलेला आदित्य आदित्यनं खरोखरच दोन हजार तेवीसच्या धायरेश्वर चषकामध्ये या वर्षीचा जबरदस्त विकेट टेकर ठरला विकेट टेकर आल ची भूमिका या ठिकाणी आता देताना आपल्याला दिसतोय वन डाऊन प्लेयर म्हणजेच भारदस्त खांब म्हटलं जात थ्रू मध्ये चेंडू काढताना डायरेक्ट हिट करताना परंतु सुंदर पद्धतीनं बचावात्मक अशा प्रकारची ही रनिंग आपण पाहिली एक धाव आणखी खात्यामध्ये बदल करते धाव संख्या पंधरा शेवटचा चेंडू असणार आहे चांगल्या प्रकारचा ट्रॅप आणि वेळोवेळी या ठिकाणी बदल होताना देखील दत्तगुरु वडा जी जान लगाकर अशा प्रकारे या सामन्यामध्ये संपूर्ण आपला अनुभव ओतताना कर्णधार दिसत आहे कोणत्याही मुमेंट मध्ये मात्र योग्य निर्णय घेऊन हा आपल्याला रावे विरुद्ध सामना जिंकायचाच आहे जणू काही हा निर्धार पक्का करणारा दत्तगुरु वडाव तशाच प्रकारची गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहे निश्चितच पाचवा चेंडू झालेला आहे शेवटचा चेंडू सुंदर पद्धतीनं कटआउट केलेला हा चेंडू ढकलून काढलाय मिडविकेटच्या दिशेनं मात्र त्या ठिकाणी एक धाव घेतली जातोय आणि अशा सफाईदार अतोलनीय सुलच सुंदर ओर मात्र समाप्त होतोय दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या धावा जर आपण पाहिल्या तर आतापर्यंत एकूण सोळा धावा झालेल्या आहेत आणि सोळा धावांपैकी बारा धावा मात्र रावे संघ सुंदर पद्धतीनं मात्र एक पायरी पुढे जाताना आपल्याला कुठेतरी रावे संघाचे प्रवीण आणि आदित्य दिसतायत सुंदर अशा प्रकारचा थोडासा जो काही दबाव आहे तो बाजूला करावा लागेल आणि तशाच प्रकारचा खेळ या ठिकाणी दिला तरच धाव संख्या झाली आहे ती सोळा बारा चेंडू जिंकण्यासाठी पंचवीस धावांची आवश्यकता साडेबाराच्या सरासरीनं मात्र हा सामना जिंकावा लागेल पाहूया कशा पद्धतीनं हा सामना आणि सामन्याकडे सर्व रसिकांचं लक्ष वेधून घेतलं जातोय प्रवीण आणि आदित्यची सुंदर खेळी दबावामध्ये रावे संघ होता परंतु या दबावातून मात्र संघाला पुढे घेऊन जाताना आदित्य आणि प्रवीण दिसतोय ज्या चार धावांवर पहिल्या षटकामध्ये संघ संकटात होता या संकटातून बाहेर काढताना आणखी बारा धावा संघाला उत्कृष्ट अशा प्रकारची खेळी या दोघांनी देखील दिली म्हणून निश्चितच आपल्याला म्हणावं लागेल मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात आहे हम कोशिश ना करे तो गलत बात है जिंदगी से भरी पडी है वक्त को मरहम सीख सीखलो हारना तो एक दिन है मौत से फिलहाल जिंदगी जीना तो सीखलो जिंदगी जीना तो सीखलो आणि तशाच प्रकारचा या ठिकाणी खेळ मात्र आपला सामना जिवंत ठेवण्यासाठी करावा लागेल आपला संघ मात्र जिवंत ठेवण्यासाठी करावा लागेल कुंभाराळी कर्णधार आणि जितू आई जिते कर्णधार कृपया करून आपण मंचा पुढे यावं नाणेफेकीचा निर्णय घ्यावा प्रसाद दादा आपण कुंभाराळी आणि जितू जिते कर्णधारांना नाणेफेकीचा निर्णय द्यावा समीर हवेमध्ये फार काळ राहणारा चेंडू चातक रोहनने बाजूने मात्र हा आज झेला आणि पहिलाच धक्का संघर्षाच्या या लढाईमध्ये दिलाय प्रवीण मात्र मैदानाच्या बाहेर होणार काय चातक पक्षी ज्याप्रमाणे वर्षभर प्रमाणे वर्षभर पाण्याच्या एका थेंबासाठी थांबत असतो आकाशामधून पावसाळ्यामध्ये पहिला पडलेला पाण्याचा थेंब जमिनीवर पडू न देता आपल्या चोचीमध्ये दे घेऊन आपली तहान भागवत असतो तशाच प्रकारे रोहनने घेतलेली ही कॅच जबरदस्त धक्का या धक्क्यातून मात्र कशाप्रकारे सावरावं लागेल मॅग्नेट प्रमाणे या खेलपट्टीवर चिकटून होते फार मोठ्या अशा पल्लवित झाल्या होत्या चाहत्यांचा परंतु प्रवीणच्या जाण्याने मात्र या ठिकाणी थोडासा नाराज झालेला चाहता वर्ग पुढील खेळाडूंना मात्र कशा प्रकारे प्रोत्साहन देतोय या अगोदर आपण जर पाहिलं तर रावे संघाच्या या खेळाडूंना मात्र डू कॅन यू कॅन डू इट अशा प्रकारची चेतावनी दिली जात होती परंतु सुंदर अशा प्रकारचा हा खेळ पलटलेली बाजी सुंदर पद्धतीनं घुटनेट एक शॉट आपण पाहतोय ढकलून काढलाय स्क्वेअर लेगच्या च्या बाजूने मात्र चेंडू जातोय अर्थातच स्वतः गोलंदाजी जीवाच्या आकांताने प्रयत्नांची पराकाष्ठा केली जातोय एक एक धाव वाचवण्यासाठी याचा अर्थ दत्तगुरुन एक एक धाव वाचवण्यासाठी काय परिश्रम केले जणू काही रक्ताचं पाणी केलं जातं ते यालाच म्हणतात घाम मात्र कपाळावरून आणि कपाळावर मी निश्चितच म्हणतोय की कपाळावरील रेषांमध्ये आपले भाग्य शोधत बसण्यापेक्षा कपाळावरील घामामध्ये आपले भाग्य शोधत बसलं पाहिजे आणि तोच घाम या ठिकाणी दत्त गुरुगाळत आहे रावेच्या विरुद्ध पुन्हा एकदा आपण सामन्याकडे बोलतोय दोन चेंडू झालेले आहेत पहिल्या मध्ये दिलेला न धक्का आणि सावरताना एक धाव मात्र रावेच्या खात्यामध्ये जमा होते धाव संख्या मात्र पोहोचते सतरा खतरा निश्चितच रावे संघापुढं आहे सुंदर अशा प्रकारचा चेंडू या ठिकाणी जर पाहिला तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्याला साथ देताना चांगल्या प्रकारचा कॉम्बिनेशन पाहतोय यशस्वी कॅच एका मागून एक धक्के रावे संघ मात्र अडचणीत Six, चार विकेट रावे संघाने दत्त आज दत्तगुरुडिंगवर क्षेत्रक्षकांवर का विश्वास ठेवतो याच महत्तम उदाहरण देताना आपल्याला कर्णधार दिसतोय दत्तगुरु वडाव संघाचा ब्रह्मा विष्णू महेश यांचं रूप वैकुंठाचा स्वामी दत्तगुरु आणि याच दत्तगुरुच्या कृपाशीर्वादाने पावन झालेला हा संघ आपण पाहतोय लढतोय या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर खरोखरच काय गोलंदाजी आहे ओर हॅट्रिक या धैर्श चषकामधली पहिली ओर हॅट्रिक समीरच्या नावावर होतोय परंतु सुपर हॅट्रिक ज्याला म्हटलं जातं ती मात्र कायमची निश्चितच आदित्यच्या नावावर राहणार रावे संघाचा जबरदस्त अशा प्रकारच्या लगातार चार विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला होता एका मागून एक धक्के या ठिकाणी आशाभूत नजरेने मात्र सर्व चाहता वर्ग रावे संघाच्या फलंदाजांकडं पाहत आहे आला तो गेला आला तो गेला परंतु गोलंदाज रोहन सुजल आणि समीर याने या ठिकाणी रावे संघाच्या विरुद्ध दाखवून दिलंय थकलो असलो तरी आम्ही झुकलो नाही आणि थांबलो असलो तरी आम्ही संपलो नाही हे मात्र या तिन्ही गोलंदाजांनी दाखवून दिलंय सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी पहिली गोलंदाजी आपण पाहिली तर रोहन कमालीची गोलंदाजी एक विकेट चार धावा त्यानंतर थोडं सुजल महागडा पडला बारा धावा त्या ठिकाणी दिले पण तो लाडला आणि त्यानंतर तिसरा षटक सुरू आहे ओवर हॅट्रिक आतापर्यंत हॅट्रिक ऑनवर समीर चेंडू मात्र हवे मध्ये आणि क्रीडा चषक दोन हजार तेवीस मधली दुसरी हॅट्रिक सुजलच्या नावावर तोडीस तोड एका सामन्यामध्ये जर आदित्य शिक्स साथ आट नंबर सिक्स आणि त्यानंतर सात आणि आठ नंबरचे प्लेअर या मैदानावर खेळताना दिसतोय परंतु समीरनं घेतलेली ही दुसरी हॅट्रिक सर्वांच लक्ष आणि सर्वांच्या मनावर राज करणारं सर्व आपल्या चाहत्या वर्गाला आपल्या कर्तबगारीची मोहिनी घालणारी ठरली सुंदर अशा प्रकारच्या आत्तापर्यंत जर आपण पाहिल्या तर चार विकेट या ओव्हरमध्ये समीरनं घेतल्यात हवेच्या गतीनं गोलंदाजी साऊथ एंड कडून करताना अर्थातच योगेश पवार आणि भूषण मोरे स्टेडियम एंड कडून गोलंदाजी करताना आपल्याला समीर दिसतोय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जमिनीला जाटून जाणारा सुंदर चेंडूला पेस दिलाय आणि चेंडू मात्र सीमारेषेवर चांगल्या प्रकारची बॅकिंग दिली गेली सुंदर पद्धतीने आढळला गेला धाव संख्या आणखी एक ने दोन ने वाढतोय अर्थातच एकोणीस धावा या ठिकाणी ध्येय फार मोठं आहे विदाऊट एम आवर लाईफ कॅनॉट बी सक्सेसफुल ध्येय माहिती असल्याशिवाय तुमचं जीवन मात्र पूर्ण होऊ शकत नाही आणि तशाच प्रकारे ध्येय आहे ते एक्केचाळीस धावांचं आणि या लक्ष्याचा कशा प्रकारे आता उर्वरित विकेट घेता येत आपल्याला पाहावं लागेल या मैदानावर जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत किरण मैदानामध्ये आहे आणि नितेश मैदानामध्ये आहे सहा चेंडू शेवटचे असणार आणि जिंकण्यासाठी बावीस धावांची गरज आहे क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य असतं अशक्य असं काहीच नाही इम्पॉसिबल वर्ड ओनली फाउंड इन द डिक्शनरी ऑफ फुल्स अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या डायरीमध्ये सापडतो असं नेपोलियन बोनापार्कने सांगितलंय आणि म्हणूनच जर युवराज सिंग सहा मध्ये सहा षटकार मारत असेल त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सात चेंडू आणि बावीस धावांची आवश्यकता तर आपण सुद्धा काय करू शकत नाही पाच चेंडू मध्ये याच रायगडमध्ये जीवित मात्रेने करून दाखवलं पाच चेंडू मध्ये पाच षटकार ठोकून ठाणे विरुद्ध रायगड अशा प्रकारचा रायगड टीमला मात्र जिंकून दिलं होतं विजय दिला होता, होता या ठिकाणी तशाच प्रकारची आठवण करून देणारी स्मरणात राहणारी खेळी करावी लागेल सहा बावीस रनिंग बिटवीन द विकेट च्या माध्यमातून आणखी डायरेक्ट हिट आणि आउट काय जिगर आहे दत्त गुरु वडावची ही खासियत आज पूर्णपणे या ठिकाणी आपला जो काही योगदान आहे तो सॅक्रिफाईस करताना आपल्याला दत्तगुरु वडाव संघ दिसत आहे हे आहे संघामधील कॉम्बिनेशन हे